सांगोला दुय्यम निबंधक कार्यालयातील प्रदीप निराळी यांना प्रेरणादायी अधिकारी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सांगोला दुय्यम निबंधक कार्यालयातील रजिस्टर ऑफिसर प्रदीप निराळी यांना नुकताच बहुजन क्रांती महासंघ आणि लिंगायत प्रतिष्ठान यांच्या वतीनं दिला जाणारा प्रेरणादायी अधिकारी हा पुरस्कार पंढरपूर येथील रखुमाई सभागृहात मोठ्या उत्साही वातावरणात प्रदान करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमास पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार भारतनाना भालके, सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, शैला गोडसे, संघटनेचे संदीप पाटोळे, संभाजी साठे, रामेश्वर कोरे यांच्या उपस्थितीत हा सन्मान प्रदान करण्यात आला. निराळी यांनी सांगोला दुय्यम निबंधक कार्यालयामधील कामामध्ये गतिमानता आणलेली आहे. 2016 ते 2018 या कालावधीत मुद्रांक शुल्क उद्दिष्ट 9 कोटी असताना त्यांनी तो 15 कोटी ते 82 लाख वसूल केला. तर 2018-19 करिता देण्यात आलेल्या मुद्रांक शुल्क वसुलीचे उद्दिष्ट 18 कोटी असताना जानेवारी 2019 पर्यंत त्यांनी 14 कोटी 50 लाख उद्दिष्ट पूर्ण केलं आहे. ही सर्व कामगिरी करताना पुणे विभागाचे नोंदणी उपनिरीक्षक यमगर, मुद्रांक जिल्हाधिकारी कराड यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचं सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदन केलं जात आहे.